काही दिवसांपूर्वी दिल्लीमधील खासगी कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा रस्त्यावर आली असून शासनामार्फत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर खासगी कोचिंग क्लासेस आपल्या सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात एकूण किती आहेत याची शासनाकडे नोंद आहे का, तसेच विद्यार्थ्यांना किती शुल्क आकारले जाते याचा तपशील आहे का, विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक यांचे वर्तन कशा आणि कोणत्या पद्धतीचे आहे, शिकवणारे शिक्षक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे अथवा त्यांच्यावर कोणता गुन्हा नोंद आहे का, असल्यास त्यांना शिकवता येते का, विद्यार्थ्यांच्या खासगी क्लासेसमध्ये सुरक्षेची कोणती हमी क्लासेसकडून देण्यात येते का, प्रत्येक क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांसाठी मानसोपचार तज्ञांचे मार्गदर्शन आणि समुपदेशन केले जाते का, जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी ताणतणाव आणि मानसिक त्रास होऊ नये याकरता काही उपाययोजना क्लासेसकडून केल्या जातात का, या आणि अनेक विषयांबाबत माननीय निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिव आरोग्य सेना जिल्हा सोलापूर संघटक ज्योती बागुंड, शहर उत्तर समन्वयक सुमित भांडेकर, शहर समन्वयक राजेश राऊळ, सहसमन्वयक कुणाल धोत्रे आदी उपस्थित होते. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.